मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट वन या पुस्तकातील थर्ड चॅप्टर पॉलिनॉमियल्स यातील प्रॅक्टिस सेट 3.1 शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पहिला प्रश्न काय आहे बघा. स्टेट वेदर द गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स. हे जे काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ते पॉलिनॉमियल्स आहेत का. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन बघितली होती पॉलिनॉमियलची. इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल किंवा इंडेक्स ऑन द व्हेरिएबल इज अ होल नंबर. प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स जर होल नंबर असेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो. आता इथे बघा, पहिला आपण बघू वाय प्लस वन टू द वन बाय वाय. आता वाय आहे ओके प्लस वन अपॉन वाय आहे. मग या वायला जर आपण वर आणलं तर तो होईल मायनस वन. मग हे मायनस वन होल नंबर आहे का? नाही. सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. इथे खाली लिहून घेऊ आपण. सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. कारण काय आहे? याचा जो पॉवर आहे हा मायनस वन आहे. इट इज नॉट अ होल नंबर. त्यानंतर दुसरं बघा, टू मायनस फाय रूट एक्स. आता रूट एक्स म्हणजे काय बघा, टू मायनस फाय हा जो स्क्वेअर रूट आहे ना, याला आपण असं लिहू शकतो वन बाय टू. म्हणजे हा जो इंडेक्स आहे हा होल नंबर आहे का? नो, इट इज अ फ्रॅक्शन. सो अगेन इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. तुम्ही पुन्हा हेच स्टेटमेंट इथे लिहिणार आहात, इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. व्हाय? बिकॉज द इंडेक्स इज नॉट अ होल नंबर. इथे एक्सचा पॉवर आहे टू, एक्सचा पॉवर आहे वन. येस, इट इज अ पॉलिनॉमियल. रिझन देऊ शकतो आपण? येस, इट इज अ पॉलिनॉमियल. व्हॉट इज द रिझन? बिकॉज डिग्री किंवा इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन ईच टर्म, इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन ईच टर्म इज अ होल नंबर. इज अ होल नंबर ही कंडिशन आहे फॉर अ पॉलिनॉमियल. ठीक आहे. त्यानंतर इथे हा जो एम आहे या एमचा पॉवर आलेला आहे मायनस टू. सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल अगेन. आणि इथे आहे टेन. टेन हा पॉलिनॉमियल आहे का? तर तुम्हाला सांगितलं होतं दिस इज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. जेव्हा व्हेरिएबल नसतो याचाच अर्थ व्हेरिएबलचा पॉवर झिरो आहे. तुम्ही इथे काहीही व्हेरिएबल घेऊ शकता. टेन पी टू द पॉवर झिरो. एनी नंबर टू द पॉवर झिरो इज इक्वल टू वन. टेन इंटू वन इक्वल टू टेन. सो इट इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल बिकॉज झिरो इज अ होल नंबर. ओके. तर अशा प्रकारे जर व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असेल किंवा व्हेरिएबलचा पॉवर जर फ्रॅक्शन असेल किंवा व्हेरिएबलचा पॉवर जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्यांना आपण पॉलिनॉमियल म्हणू शकत नाही. टू बी अ पॉलिनॉमियल अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन शुड हॅव इट्स इंडेक्स एज अ होल नंबर फॉर ईच टर्म.